नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा भाषा विषयाचा 6 नंबरचा पाठ पण थोडा उशीर झाला हा शिकणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत संदीप हरी नाझरे, यांचा जन्म 1984 मध्ये झालेला आहे। चारोळी, कविता, कथा, अनुभव कथन, लेख, ललित लेख इत्यादींचं ते लेखन करतात। वज्रमूठ हा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे। त्याचप्रमाणे विविध नियतकालिकांमधून त्यांचं साहित्य प्रकाशित देखील झालेलं आहे। हिमालयातील काश्मीरच्या सीमेवर कारगिल येथे एक तरुण सैनिक जागता पहारा ठेवून देशाचं रक्षण करीत असतो आणि कारगिलसारख्या धगधगत्या तणावपूर्ण सीमेवर काम करत असताना या सैनिकाला आपली आई आजारी असल्याचे पत्राने कळते आणि म्हणून तो आईला बघण्यासाठी आपल्या गावी येतो। घरी पोचतो पण त्याआधीच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते। सैनिकांच्या मनातील देशप्रेम व आईबद्दलची ओढ असा हा हृदयद्रावक प्रसंग या पाठात लेखकाने चित्रित केलेला आहे। चला तर वाचूया पण थोडा उशीर झाला। कारगिल काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण। या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम। अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा, पण अशा प्रतिकूल परिस्थितीलाही पूर्ण होणार नाही तो जवान कसला। इथला पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीव घेणा तेवढाच उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी। उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कच रंगाने नटून जातात। जमीन अशी दिसतच नाही, जणू वसुधेने हिरवागार शालू परिधान केला आहे असा रमणीय निसर्ग आमचे मन उल्लसित करायचा। मार्च महिन्याचे दिवस होते। बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन येत असे। पोस्टमन आला की अक्षरशः इथं झुंबड उडे, सगळी बटालियन त्याच्यावर तुटून पडे। आपल्याला आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाजरून कधी वाहू लागायचं ते समजायचं नाही। एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो। बायकोनं पाठवलेलं अंतर्देशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो। पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं। पत्रात काही लिहिलेलं नसलं तरी ते बोलकं पत्र बराच वेळ मी वाचत बसलो होतो। इथून गावाकडे जाण्यातच सुट्टीतले 8-10 दिवस जायचे। गावाकडे गेल्यावर पाहुण्या रावळ्यांकडे जाणं येणं आलंच। त्यातच बहिणींचे रक्षाबंधन, भाऊबीज, त्यांच्या गावी जाऊन साजरी करणं, हे सगळं करता करता परतीचा दिवस कधी उगवायचा हेच उमगायचं नाही। तसं कारगिलसारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं। पत्नीची कधीच तक्रार नसायची। मी बजावत असलेल्या देश सेवेची तिला जाणीव होती। माझ्या बाबांनाही माझा खूप अभिमान वाटायचा। मी सुट्टीत आलो की ते कडकडून मिठीत घ्यायचे। मी येताना आणलेली मिठाई साऱ्या गावात वाटायची। माझी आई खूप हळवी। माझ्या पाठीवरचा बंदुकीच्या गोळीचा व्रण बघून तिनं जे अंतरून धरलं ते सोडलंच नाही। मी सगळ्यात धाकटा म्हणून सगळ्यांचा जीव माझ्यासाठी तीळ तीळ तुटत असे। या हळव्या माऊलीच्या व प्रेमळ बांधवाच्या आठवणी फेर धरायच्या, पण भारत मातेच्या संरक्षणाची जबाबदारीही मला तितकीच महत्त्वाची वाटायची। मला वाटायचं भारत मातेसाठी लढताना बलिदान द्यावं लागलं तर माझ्या अंगावर तिरंगा मानाने ठेवला जाईल। हे पाहताना माझ्या घरच्यांचा ऊर अभिमानाने फुलून येईल। काल सकाळीच गावाकडून आलेल्या सुखदेवने गावाकडचा सांगावा सांगितला। माझ्या आईचं दुखणं वाढलं होतं। आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता। तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंतरंगाचा ठाव घेत होता। मी आजारी आहे पण तू माझी काळजी करू नको। घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात। तू आपल्या भारत मातेला जप।
तिचं रक्षण कर, तिची काळजी घे. माझं मन ढसाढसा रडत होतं, डोळ्यातलं पाणी हटेना, जीव घाबरा घुबरा होऊ लागला, मन सैरबैर झालं. तसा मी उठलो, थेट मेजर साहेबांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो. माझी अवस्था पाहून त्यांचंही मन हेलावलं, त्यांनी माझी रजा तात्काळ मंजूर केली. कसाबसा सामानाचा पसारा आवरून गावच्या वाटेला लागलो. 8-10 दिवसांचा प्रवास, वेळ सरता सरत नव्हता, रस्ता कटता कटत नव्हता, कधी एकदाच आईला पाहिन असं झालं होतं. आईचे ते खडबडीत हात आपल्या गालांवरून फिरावेत. आलं माझं लेकरू असं म्हणत आईनं कुशीत घ्यावं, आणि मीही आसुसल्या मनाने तिच्याकडून लाड करून घ्यावेत असं विचारांचं काहूर डोक्यात माजलं होतं. गावाच्या विशीवर आलो, तसं जो तो हातातलं काम सोडून कावरा बावरा होऊन माझ्याकडं पाहू लागला. गावातल्या पाराजवळ पोहोचलो, तसं काहीतरी विपरीत घडलंय हे मी ताडलं. हातातल्या जाडजूड ट्रंका तिथंच टाकून घराच्या दिशेनं धावत सुटलो. गावाच्या वेशीपासून माझ्या मागून येणारे गावकरीही धावू लागले. मी वाड्याच्या दरवाज्यातून आत पाऊल टाकताच बहिणी माझ्या गळ्यात पडून रडू लागल्या. भाऊबंद पडवीत ठिक्याच्या तळवटावर खाली माना घालून बसले होते. माझी नजर मात्र घरभर फिरत होती. माझी आई कुठे दिसते का? माझी आई कुठून येते का? माझं लेकरू आलं या तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा मी घेत होतो. तिच्या त्या थरथरत्या स्पर्शाला माझं मन अथुरलं होतं. पण यापुढं माझी आई मला कधीच दिसणार नव्हती. मी तिला भेटायला आलो होतो, पण थोडा उशीर झाला, थोडा उशीर झाला, थोडा उशीर झाला. मित्रो, अतिशय हृदयाला हेलवून टाकणारी अशी ही कथा एका सैनिकाची. आईच्या भेटीसाठी आतुर झालेला सैनिक एकीकडे देशसेवेसाठी स्वतःला समर्पित करणारा सैनिक, किती मनाला पिळवटून टाकणारी ही घटना आहे. मित्र हो, या कथेत काही कठीण शब्द आलेले आहेत, त्यांचे अर्थ बघूया. सरहद्द म्हणजे सीमा, खडतर म्हणजे कठीण अवघड, दुर्गम म्हणजे जाण्यास कठीण, धगधगणारी म्हणजे पेटत असलेली, तणावपूर्ण म्हणजे ताण असलेली, प्रतिकूल म्हणजे मनासारखी अनुकूल नसलेली परिस्थिती, जीवघेणा म्हणजे अत्यंत त्रासदायक, सुखावह म्हणजे आनंदाचा, आल्हाददायी म्हणजे प्रसन्न, पहाड म्हणजे पर्वत किंवा डोंगर, हिरवा कंस म्हणजे गडद हिरवा रंग, वसुधा म्हणजे पृथ्वी भूमी, रमणीय म्हणजे सुंदर, अक्षरशः म्हणजे खरोखर, पोलादी छातीचा म्हणजे निधड्या छातीचा निर्भय, पाझरून म्हणजे वितळून, जोशात म्हणजे जोमाने, डाग म्हणजे ठिपका, पावणारावळा म्हणजे नातेवाईक, उमगायचं म्हणजे कळायचं, हळवी म्हणजे मनाने कोमल, हळुवार मनाची, व्रण म्हणजे सुकलेली जखम, माऊली म्हणजे आई किंवा माता, बांधव म्हणजे भावंडे किंवा भाऊ, सांगावा म्हणजे निरोप, दुखणं म्हणजे आजार, अंतरंग म्हणजे मन, कसाबसा म्हणजे कसा तरी, लेकरू म्हणजे बाळ किंवा मुलगा, आसुसलेल्या म्हणजे ओढ असलेल्या, विपरीत म्हणजे वाईट, ताडणे म्हणजे लक्षात घेणे, भाऊबंद म्हणजे नातेवाईक किंवा आप्तेष्ट किंवा भाऊकी, तळवट म्हणजे अनेक पोती एकाला एक जोडून शिवलेले बसण्यासाठीचे अंथरण्याचे साधन, कारगिल म्हणजे काश्मीर सरहद्दीवरील भारताचे ठाणे, बटालियन म्हणजे सैन्याची तुकडी, चंद्रमणी म्हणजे चंद्राप्रमाणे प्रकाशाने पाझरणारे काल्पनिक रत्न, चंद्रप्रकाशाने पाझरणारे काल्पनिक रत्न, बंकर म्हणजे खड्डा खणून बसण्याची सैनिकांची जागा, वेस म्हणजे गावची सीमा, पार म्हणजे झाडाभोवती बांधलेला ओटा, ट्रंक म्हणजे पत्र्याची पेटी,
पडवी म्हणजे अंगण व माजघर यामधला चौकोनी उंचवटा. मेजर म्हणजे सैन्यामधील एक हुद्दा. यानंतर काही वाक्प्रचार आहेत, त्या वाक्प्रचारांचा अर्थही बघून घेऊया. सेवा बजावणे म्हणजे सेवा करण्याचे कर्तव्य पार पाडणे. पुरून उरणे म्हणजे ताऊन सुलाखून निघणे किंवा परिस्थितीवर मात करणे. परिधान करणे म्हणजे अंगात घालणे. मन उल्लसित करणे म्हणजे मन प्रसन्न करणे. झुंबड उडणे म्हणजे खूप गर्दी होणे. तुटून पडणे म्हणजे धावून जाणे. पाठीवर आधाराची थाप पडणे म्हणजे पाठिंबा मिळणे. कामावर खडे होणे म्हणजे कामावर रुजू होणे. मन चंद्रमण्यासारखे पाझरणे म्हणजे मन कोमल किंवा हळवे होणे. आठवणींना उजाळा देणे म्हणजे पुन्हा स्मरण होणे, पुन्हा स्मरण करणे. अंथरूण धरणे म्हणजे आजारात अंथरुणाला खेळून राहणे. जीव तिळतिळ तुटणे म्हणजे हुरहुर दाटणे, खूप काळजी वाटणे. आठवणी फेर धरणे म्हणजे आठवणींनी मन घेरणे. बलिदान देणे म्हणजे प्राण समर्पित करणे. ऊर अभिमानाने फुलून येणे म्हणजे मन गर्वाने फुलणे. अंतरंगाचा ठाव घेणे म्हणजे मनात खोलवर जाणवणे. ढसाढसा रडणे म्हणजे ओक्साबोक्षी जोराने रडणे. डोळ्यातले पाणी न हटणे म्हणजे सतत अश्रू वाहत राहणे. जीव घाबराव घुबरा होणे म्हणजे खूप भीती वाटणे. मन सैरवैर होणे म्हणजे मनात बेचैनी दाटणे. मन हेलावणे म्हणजे मन गलबलणे. मंजूर करणे म्हणजे परवानगी मिळणे. वाटेला लागणे म्हणजे प्रवासाला सुरुवात करणे. कुशीत घेणे म्हणजे पोटाशी घेणे, माया करणे. लाड करणे म्हणजे कौतुक करणे. विचारांचे काहूर माजणे म्हणजे विचारांनी मन घेरणे. कावरा वावरा होणे म्हणजे भीतीने इकडे तिकडे पाहणे. विपरीत घडणे म्हणजे वाईट होणे. मान खाली घालून बसणे म्हणजे दुःखाने व्यथित होणे. कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे, मागोवा घेणे. मन आतुरणे म्हणजे मन उत्सुक होणे. गळ्यात पडणे म्हणजे गळा मिठी मारणे. अशा प्रकारे आपण कठीण शब्दांचे अर्थ देखील या ठिकाणी पाहिलेले आहे. यानंतर मित्र हो, पाठाच्या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे, जे प्रश्न आहेत ते प्रश्न वाचा आणि प्रश्नांची उत्तरे शोधा व दिलेला दुसरा स्वाध्यायही आपल्या वहीमध्ये लिहून काढा. मात्र पाठ पुन्हा पुन्हा वाचा, खूप चांगला संस्कार तुमच्यावर घडेल. धन्यवाद.